झाला होता जरूर, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये, चांगल्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. गोलंदाज सिराजच्या माध्यमातून चार षटकांचा सामना आहे आणि चार षटकांच्या अनुषंगानं सध्याच्या घडीला तरी चांगली गोलंदाजी इकडनं मात्र केली गेलीय. गोलंदाज सिराजनं सुरुवात चांगली केली आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हलकासा बॅटला स्पर्श होऊन निघून गेलाय. सिंगल धाव तिकडे पूर्ण होतीये, सिंगलपेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. पंच दर्शवत आहेत, पंचाचा इशाराला इकडनं मात्र बाईच्या स्वरूपामध्ये इकडनं मात्र एक धाव प्राप्त होते. ऍक्च्युली कारण फलंदाजाला चेंडूनं बीट केलं होतं, इष्टरक्षक थोडेसे चुकी करताना दिसले. अगदी आपण जर विचार केला तर डीप मिड विकेटमध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक वैभव धूम, ज्या खेळाडूंना नक्कीच धूम धडाका घातलाय, परंतु अजूनपर्यंत फलंदाजी करण्याची संधी त्याच्यापर्यंत आली नाहीये. गोलंदाज इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर सिराज. या दरम्यानचा चेंडू मात्र पॅडल स्वीप आहे, फटका सुंदर आहे, चेंडू चाललाय डीप फाईन लेग क्षेत्राला. क्लिअर करत असताना या चेंडूवर आलाय पहिला मोठा स्ट्रोक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. चार धावा, हा आलाय चौकार. फटका जर अगदी पाहिलं मनगडातली ताकद इकडनं झोकली गेली, बॉटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर जर पाहिलं तर फिनिशिंग अप्रतिम होती. फिनिशिंग टच या फटक्यामध्ये अगदी अप्रतिम होतं, कारण शेवटच्या क्षणी मिडल ऑफ द बॅट करत असताना बॅट अँड पॅटमधनं हा चेंडू काढलाय सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू सुंदर आहे, अपील जोरदार आहे, पंच सहमत नाहीयेत. पंचांचा इशारा लेग बाईचा, लेग बाईच्या स्वरूपामध्ये इकडनं मात्र एक धाव प्राप्त होतीये. या दरम्यानचा जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जातीये सिराजच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र फाईन लेगला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू काळी झेपावतायत, तिकडे मात्र पकडली गेली आहे झेल आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा इकडनं संपला गेलाय खेळ. बिग विकेट इज डाऊन, फलंदाज जतीन इज अ बॅक टू द डगआउट. पहिली विकेट इकडनं मात्र प्राप्त करत असताना गोलंदाज. आपण पाहता या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र फाईन लेगला खेळून काढले, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं गेलंय, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगल धावेच्या मदतीने जर आपण विचार केले तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच सातच्या घरामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धावफलकावर एक विकेट गमावल्यानंतर कामन संघ जर आपण पाहिले ना तर या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. पहिलं षटक पूर्णपणे कामन संघाच्या नावावर राहिलंय. गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपण पाहतायत आकाश प्रकाश आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर प्रकाश. या दरम्यानचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलं गेलंय,
सिंगल धाव पूर्ण झाली आहे, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीय अगदी सहजरित्या। इकडनं मात्र दोन्ही फलंदाज दोन धावा पूर्ण करतायत। या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे नऊच्या घरामध्ये। हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत। ओहो काय घडलंय तिकडे, जेल जरूर ड्रॉप झाला आहे परंतु ज्या पद्धतीनं बॅकअप केलंय, अप्रतिम पद्धतीनं बॅकअप केला गेलाय या चेंडूच्या मागे। चेंडूला थांबवलं गेलंय सीमारेषेच्या आतमध्ये आणि तेवढंच चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळतंय। दोन धावा स्वतःच्या संघाकरिता वाचवले गेलेत, या दोन धावा ॲड होत आहेत दोन धावांच्या मदतीने। धावफलक 11 घरामध्ये, या दरम्यानचा चेंडू सुंदर आहे, यष्टीरक्षकाने चुकी केली आहे, चुकी घडली आहे, मिस्टेक मिस्टेक। इकडनं जर पाहिलं तर बॅटची इनर एज लागली होती, आवाज पूर्णपणे स्पष्ट आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला जीवनदान, थोडेसे धडपडले देखील यष्टीरक्षक। गोलंदाज जर आपण अगदी विचार केला तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसलेत। अडबा बाटना स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चेंडू चालाय कार्पेटच्या सहाय्याने डीप मधनं, क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकडनं होत नाहीये। फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानले जाते बॅटर्सच्या माध्यमातून। या सिंगल धावेच्या मदतीने जर आपण विचार केला तर धावफलक हलूच पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 12 घरामध्ये। 12 धावा धावफलकावर, एक गडी बाद। हा चेंडू मात्र उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये, चेंडूने उंची तर प्राप्त केलीये, लांबी प्राप्त करणार नाहीये, तिकडे पकडला गेलाय जेल आणि संपलाय अजून एका बॅटरचा खेळ। बॅक टू द डगआउट, हदरा क्रमांक दुसरा। इकडनं मात्र कामन संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर इकडनं मात्र बालाजी गुंजाल आणि त्याचबरोबरीने राहुलजी अचोलकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं विकेट हॅट्रिकसाठी कामन संघाला इकडनं मात्र पारितोषिक लागलं गेलंय। विकेटची हॅट्रिक साजरी होईल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, अजय तुंबडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत प्रकाश। हा चेंडू मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये घेऊन उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये गेलाय, मॅचची गोल्डन विकेट हवेमध्ये पकडली आहे झेल आणि फलंदाजानं इकडनं मात्र शून्याचा चष्मा घालून केलाय परतीचा प्रवास। बॅक टू द डगआउट, अगदी जर पाहिलं ना तर इकडनं विकेट अजून एक प्राप्त केलीये या षटकामध्ये। जर आपण विचार केला तर 2 विकेट प्राप्त केलेत या गोलंदाजानं, षटकाची देखील झाली आहे समाप्ती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत धावफलकावरती धावा लागले गेलेत ते म्हणजेच 12। पूर्णपणे धावफलक थांबलेल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर या षटकामध्ये जर आपण विचार केले तर 5 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 2 विकेट देखील प्राप्त केलेत गोलंदाज प्रकाशने। प्रकाशने चांगली गोलंदाजी केली आहे, षटक क्रमांक 3 घेऊन एक अपकमिंग यंगस्टर रायझिंग स्टार, बोटातली जादू सातत्याने याही गोलंदाजानं दाखवली आहे, फिरकीचा जादूगर, कामनचा जादूगर इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवर अतुल ठाकरे। स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहत आहेत अक्षय। गोलंदाज सज्ज होत असताना
या दरम्यानचा चेंडू मात्र काय घडलंय, अपील जोरदार प्लम आहे, फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला लेग बाईच्या स्वरूपामध्ये। अजून एक अदरा, फलंदाज बॅक टू द डगआउट। प्राप्त के लिए गोलंदाज अतुलनं, अतुलच्या गोलंदाजीचा जर आपण उल्लेख केला तर खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची ताकद त्या गोलंदाजाकडे आहे आणि वेग देखील प्रचंड आहे। कधी कधी वेगानं देखील फलंदाजाला तो बीट करताना दिसलाय। अगदी गेल्या चेंडूवर तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं, अगदी वेगानं बीट केलं फलंदाजाला, पायांच्या दिशेनं इष्ट्यांच्या दिशेनं येणारा चेंडू आणि LBWच्या स्वरूपामध्ये विकेट क्रमांक जर आपण पाहिली तर चौथी इकडनं मात्र फलंदाजी करणाऱ्या संघानं गमावली आहे। आपण पाहतायत स्कोररच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने आयोजक परेश दादा देखील इकडनं मात्र आमच्या समवेत जोडले गेले। जबरदस्त चेंडू, वाट अ बॉल, सुपर्ब अप्रतिम मारा इकडनं मात्र केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातनं। बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेत। चांगल्या लेंथ आणि लाईनवर इकडनं मात्र गोलंदाजी केली जाते सातत्याने गोलंदाज अतुलच्या माध्यमातनं। अतुल या दरम्यान मात्र स्वतःच्या रनअपमध्ये चुकला गेलाय। स्टॅकिंग एंडला जर आपण पाहिलं नवीन आलेला फलंदाज जयेश, अतुल पुनः एकदा या दरम्यानचा चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक जात असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गॅप मध्ये चाललाय। दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। एक धाव झाली आहे पूर्ण, पाहता पाहता दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण केली जातीये। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये। या दोन धावांच्या मदतीने जर आपण विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 14 घरामध्ये 14 धावा धाव फलकावर। गोलंदाज पुनः एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण, हा चेंडू सुंदर आहे, जबरदस्त गोलंदाजी। रात्रीच्या सत्रामध्ये इकडनं मात्र चमकदार कामगिरी करत असताना गोलंदाज अतुलने इकडनं मात्र अप्रतिम कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये। एक नवखा खेळाडू आहे, अगदी जर आपण विचार केले तर अपकमिंग यंगस्टर, रायझिंग स्टार, कमी वयामध्ये जास्त प्रगती या गोलंदाजाची आपण पाहताय। हा चेंडू पहा, वेग जबरदस्त, त्या चेंडूला मात्र काढलाय, चेंडू चाललाय थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक धावतायत। एक धाव पूर्ण, दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये। चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट फलंदाज जयेश आणि त्याच्या सोबतीने अक्षयच्या माध्यमातून आपण पाहताय। धावफलक या दोन धावांच्या मदतीनं 16 घरामध्ये जाऊन पोहोचलं जातंय। धावफलका जर विचार केला तर या षटकामध्ये धावफलक थोडंसं थांबलेल्या स्थितीमध्ये आपण पाहतायत, चांगली फटकेबाजी करावी लागेल। हा चेंडू मात्र डबा बॅटना अक्रॉस द विकेट जात असताना स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव पूर्ण, दुसरी धाव धोकादायक आणि जी हा जरूर फलंदाजाला इकडनं मात्र जावं लागेल तंबूच्या आश्रयाला, विकेटचं पतन। अजून एक फलंदाज पॅक टू द डगआउट। पाहतायत या षटका जर अगदी आपण विचार केला तर षटकाची समाप्ती झाली आहे, काय कमालीची गोलंदाजी गोलंदाजी करत असताना इकडनं मात्र षटकामध्ये 5 धावा खर्च करत असताना फक्त आणि फक्त इकडनं मात्र एक विकेट गोलंदाज आपण पाहतायत अतुलनं प्राप्त केलाय। शेवटचं षटक,
हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, धाव फलका जर आपण विचार केला तर 17 धावा धाव फलकावर 5 विकेट. इकडनं मात्र पोमन बॉईज पोमन या संघाने गमावलेत. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतायत हाकीमवर इकडनं मात्र जबाबदारी सोपवली आहे शेवटच्या षटकाची. हाकीम कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कामन संघाचा जर आपण विचार केला तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्या संघाकडे देखील आहे. या षटकामध्ये कमीत कमीत 15 ते 20 धावा कुठून काढाव्या लागतील. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरण सज्ज होत असताना आपण पाहत आहेत हाकीम. इकडनं मात्र पहिलाच बॉल हवेमध्ये उडवलाय गेलाय. झेलची संधी होती तिकडे परंतु ती संधी गमावलीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव इकडनं प्राप्त होईल. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होत नाहीये. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतायत धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 18 घरामध्ये 18 धावा धावफलकावर. वैयक्तिक जर आपण विचार केला ना तर गोलंदाजांचा पूर्णपणे बोलबारा राहिला या सामन्यामध्ये. या दरम्यानचा चेंडू मात्र बॅटची बाहेरली कडा. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं गेलंय. या दरम्यानचा चेंडू मात्र हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर केला जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु इकडनं मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होताना दिसत नाहीये. गोलंदाज जर आपण विचार केला तर हाकीम या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. या दरम्यानचा चेंडू गती कमी करण्याचा प्रयत्न जरूर झाला. आउटसाइड द ऑफ स्टंप पंचा दर्शवतायत. अवांतर धाव या चेंडूवर आलीये. अवांतरच्या मदतीने जर आपण विचार केले धावफलक पुढे जात असताना 20 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या दरम्यानचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खराब आहे. खराब लेंथवर गोलंदाजी केली जातीये सातत्याने. जर आपण पाहिलं तर खराब लेंथ आणि लाईन इकडनं मात्र पाहायला मिळतीये गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू इकडनं येताना आपण पाहत आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र कट केलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं गेलंय. फक्त आणि फक्त एक धाव. हा चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू काढली. गोलंदाज स्वतः आलेत. इकडनं मात्र दुसऱ्या अटेंड मध्ये पकडली गेली आहे झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट.
चला मालजीपाड़ा संघाच कर्णधार त्याचबरोबर चिंचोडी संघाच कर्णधार आपण यायचे या ठिकाणी दोन्ही संघाचे 12th मॅन उपस्थित आहेत आपण पाहताय तिकडन मात्र आपण चिट्टे ओढून घेतोय चला दोन्ही टीमचे कॅप्टन मालजीपाडा संघाचा कर्णधार त्याचबरोबर चिंचोडी संघाचा कर्णधार आपण लगेच या ठिकाणी यायचंय आपण चिट्टे ओढून घेतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहताय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय आपण पाहतायत राहुल जी अचोलकर त्याचबरोबरीने बालाजी गुंजेडे यांच्याकडनं बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक केली तर 2001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कामन संघाकरिता इकडनं मात्र पारितोषिकं मोठ्या प्रमाणात लागली जात आहेत चला दोन्ही टीमचे कॅप्टन मालजीपाडा संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या सोबतीने अजून एक चिंचोडी संघाचा कर्णधार आपण करून घेतोय नाणेफिकी इकडनं मात्र चिट्ट्या ओढून घेतोय आपण ऍक्च्युली ड्रॉ करून घेतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन इकडनं मात्र गोलंदाज सज्ज झालेत 24 चेंडू 24 ची गरज पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न सिंगल धाव तिकडे मात्र पूर्ण केली जातीये सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये या चेंडूवर आपण पाहताय चांगली फटकेबाजी इकडनं करावी लागेल सामना लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न जरूर असेल चला दोन्ही टीमचे 12th मॅन आपल्यामध्ये उपस्थित आहेत लगेच आपण त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतोय या दरम्यान चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आपण पाहताय तर विजेता संघ अगदी अंतिम लढत आजच्या दिवसातील खेळताना दिसेल चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं नाणेबाई करण्याकरिता देखील क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते आपण पाहताय फक्त आणि फक्त सिंगल धाव धाव फलकावरती जर आपण विचार केला तर दोन धावा लागले गेलेत षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे पॉवर प्लेचं षटक पिवनचं षटक आपण पाहतायत सामना नक्कीच इकडनं संपला नाही आहे कारण क्रिकेट असा केले जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटचे धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत सामना संपला असं तिकडे मात्र निश्चित केलं जात नसतं एक धाव इकडे पूर्ण झाली आहे एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाही आहे फक्त आणि फक्त सिंगल धाव सिंगल डबलने क्रिकेटचं इकडनं मात्र तंत्र शुद्ध करण्याचं काम केलं जात आहे धाव फलका जर आपण विचार केला तर धाव फलक 3 घरामध्ये जाऊन पोहोचलं घेतंय 3 धावा धाव फलकावर उद्याच्या दिवसामध्ये अगदी 12 सामन्यांना सुरुवात होईल हा फटका सुंदर आहे चेंडू चालाय गॅपमध्ये एका टप्प्यानं क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू चालाय फरार आला इकडनं मात्र फलंदाज आपण पाहतायत लेफ्ट हँडेड बॅटर प्रकाशच्या बॅटमधनं चौकार चल्लो
जल्लोष होणार चौकार षटकाराणी, आवाज घुमणार जल्लोष होणार चौकार षटकाराणी। इकडनं मात्र जरूर मोठा प्रहार आलाय ज्या फटक्याची, इकडनं वाट पाहत होते फलंदाजी करणारे संघ की सामना लवकरात लवकर फिनिश व्हावा, त्या अनुषंगाने इकडनं मोठा फटका देखील एक्झिक्यूट केला गेला आहे फलंदाज प्रकाशच्या माध्यमातून। प्रकाश चांगले फलंदाज आहेत। या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, इकडनं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, त्या डायरेक्ट हिटचा फायदा देखील फलंदाजानं उचललाय। सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जातीये सिंगल दावेच्या मदतीनं, ओव्हर थ्रोच्या मदतीनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले जाते, ते म्हणजेच 8 घरामध्ये। अजून देखील या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे। षटक समाप्त झाले, ऍक्च्युली आपण पाहतायत इकडे मात्र आमच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आहे। येणारे 18 चेंडू, 16 धावांची गरज आहे, एक चेंडू निर्धाव जरूर आला होता। त्यापूर्वी मात्र आपण टॉस करून घेऊया, वेळ आहे निश्चित। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहे। चिंचोटी विपक्ष पाहतोय की आपण मालजीपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच, कारण की आपण टॉस करून घेऊया। टॉस करण्यासाठी प्रणय आणि विघ्नेश या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करून घेऊया। चिंचोटी विपक्ष मालजीपाडा, या दरम्यानचा चेंडू मात्र गती कमी करण्याचा प्रयत्न। कोण मागणार? तर आले इथं मात्र नेऊया। तर निश्चित आमच्या आयोजक कमिटीची मेंबर आणि पाहुणे यांना विनंती असेल की आपण वेबसाईट जाऊन विराज म्हणायचं आहे। सामना सुरू आहे, फक्त आपलं निर्णय सांगायचं आहे। फिल्डिंग। खूप खूप शुभेच्छा। तर टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेक चिंचोटी टीमच्या बाजून गेले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, चला जाऊया मॅचकडे। इकडनं मात्र विकेट प्राप्त केली गेली आहे, मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय। ज्या फलंदाजानं गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला त्याला मात्र तंबूच्या अस्त्रियाला पाठवण्यामध्ये ठरलेत यशस्वी। फलंदाज पहिला आदरा बसलाय बॅक टू द डगआउट। चला जाऊया मॅचकडे। स्टॅकिंग एंडवर आपण पाहताय, या दरम्यानचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेपवत आहेत, पकडली गेली आहे झेल आणि इकडनं मात्र संपलाय फलंदाजाचा खेळ। अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डगआउट।
पडझड सुरू आहे. 15 चेंडू 15 धावांची गरज. सामना संपला नाहीये. सामना रंगतदार स्थितीकडे जाईल की एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये येताना दिसेल. हा फटका सुंदर आहे. चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे चुकी करताना दिसलेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलीये. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धनराज धनराज यांच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक देखील आला होता. धावफलक 11 च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू हलक्या हाताने इकडनं मात्र ग्लान्स केलं गेलंय. सिंगल धाव पूर्ण केली जातीये. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. चला जाऊया मॅच कडे. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने कट केला गेलाय. सिंगल धाव पूर्ण केली जातीये. हा सामना मात्र रंगतदार स्थितीकडे चाललाय का. पहिल्या दिवसामध्ये हेच आव्हान होतं. 12 चेंडू 11 धावा. तिकडे जर आपण विचार केलं तर वडपे संघ गोलंदाजी करत होता. जुना अंदुरकी संघाच्या विरोधामध्ये हे आव्हान होतं. 12 चेंडू 11 धावांची गरज होती. आणि काय जबरदस्त खेळ वडपे संघानं दाखवला. आणि तिकडे मात्र त्या सामन्याला विजयी प्राप्त केलं होतं वडपे संघानं. आणि पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ या स्पर्धेतला ठरला होता. धावफलका जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 13 च्या घरामध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. या दरम्यानचा चेंडू मात्र सुंदर आहे. खोलवर टप्पाचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगल्या पद्धतीनं फील्ड केला गेलाय. फक्त आणि फक्त सिंगल धाव. चांगली सुरुवात या षटकाची केली आहे गोलंदाजानं. गोलंदाज पुनश्च एकदा. या दरम्यान चेंडू मात्र सुंदर फटका आहे. कट केलाय. चेंडू चालला गॅप मध्ये. थांबणार नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. या सामन्यातली हवा बाहेर काढून टाकणारा या चेंडूवर आलाय चौकार. सुरेश पाटील चषक आयोजित केलाय चॉकलेट बॉय ग्रुपनी. सुरेश पाटील चषक आयोजित केलाय इंटरप्राइजेस. चला जाऊया शेवटचे 10 चेंडू. 6 धावांची गरज आहे. रात्रीचं सत्र आपण पाहत आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये गुलाबी थंडीमध्ये सुरू असलेली स्पर्धा अर्थातच स्वर्गीय सुरेश पाटील स्मृतीचषक 2024 महासंग्राम. गोविंद भाई यांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. आपण पाहत आहेत साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र लॅपिस स्वीप केलाय. चेंडू चाललाय वेगानं. थांबणार नाहीये.
चेंडू निघून गेलाय नॉन स्टॉप सीमारेषा पार, आला इकडनं मात्र टेक्निक क्लास टेम्परमेंट सह ठोकलेला चौकार. आपण पाहत आहेत शेवटचे दोन चेंडू इकडनं मात्र शिल्लक आहेत. दोन धावांची गरज आहे. अलक्या हाताने चेंडूला इकडनं मात्र खेळून काढलंय. सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आपण पाहताय आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे हा सामना फिनिश होण्याकरिता. हा चेंडू फाईन लेकला पाठवलाय आणि याच बरोबर पोमन संघाचं आव्हान अस्तित्वात आलंय. कामन संघाने जिंकलाय सामना. पुन्हा एकदा आदिराज्य गाजवणारी खेळी इकडनं मात्र दाखवलीये आणि थेट आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्याकरता दाखल झालेत.